नमस्कार, मुरुंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रमाने केलेल्या प्लॅननुसार अभिला खूप घाबरवलं. त्याला जवळजवळ तिचा आत्माच दाखवला आणि त्या आत्म्याने आता अभिला सांगितलं, आपल्या बाळाची काळजी घेशील ना? तेव्हा अभिने तिला वचन दिलं, हो हो मी अर्थाची काळजी घेणार. आणि सगळ्यांना काळजी वाटत होती, अभिला जास्त टेन्शन येणार, तो काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलणार. म्हणून त्याला गुपचूप पाहण्यासाठी आनंद तिथे येतो. आनंद वाकून बघतो तर तिथे अर्थासोबत अभि खूप छान छान गप्पा मारत होता. तो तिला प्रॉमिस करत होता, बाळा तुला मी कधीही कुठेही सोडून जाणार नाही, आजपासून तुझी काळजी फक्त मीच घेणार, असं म्हणत तिच्या जवळ जातो, तिला कवटवतो, तिला मिठीत घेतो, तिच्याशी गोड गोड गप्पाही मारत असतो. आणि हे बापाचे आणि मुलीचं प्रेम पाहून आनंदला भारावून टाकणारं असतं. आणि आनंद मग सगळ्यांना खाली सांगायला येतच असतो की वरती त्याने काय पाहिलं. इकडे अक्षयला टेन्शन असतं ते खरं होणार की नाही, पण ते खरं झालंच. अभिने खूपच छान प्रकारे सगळ्यांना प्रतिसाद दिलेला आहे असं सगळ्यांना आनंदाला सांगू लागतो. आणि तो सांगतो की तो अर्थाच्या रूममध्ये अर्थाला घेऊन बसला आहे, अर्थाची माफी मागतो आहे, तिला प्रॉमिस करतो आहे की इथून पुढे तो तिची खूप काळजी घेईल. आपल्या रामाने केलेला प्लॅन आज सक्सेस झाला आणि अभि पुन्हा एकदा सुधारला. तो त्याच्या मुलीसाठी सुधारणार, तिला सांभाळणार असं वचन देत होता आणि ढसाढसा रडत पण होता. हे सगळं काही अभिने केलं आहे हे आनंद सांगतो. आणि आता हे सगळं रामामुळे झालं आहे म्हटल्यानंतर आता अक्षयला खरंच वाटतच नसतं का हे हिच्यामुळे होऊ शकतं, ही बिंडोक मुलगी एवढी हुशार कशी होऊ शकते, असा विचार करत तो स्वतःच्या डोळ्याने मग पाहायला जायचं ठरवतो. अभि इकडे त्याच्या रूमची साफसफाई करत असतो. रूममधल्या प्रत्येक वस्तू तो बाहेर डस्टबिनमध्ये नेऊन ठेवत असतो. सगळ्या बॉटल सगळं काही रूम चकाचक बाहेर डस्टबिनमध्ये टाकून तो चकाचक करत असतो. कुठे कुठे लपवलेल्या बाटल्या त्याने आता डस्टबिनभर काढलेल्या असतात आणि त्यातल्या एका बाटलीत थोडंसं उरलेलं असतं, ते प्यावा की काय म्हणून त्याचा मोह त्याला होऊ लागतो. आणि का टाकावा, आजच्या दिवस एकदा तरी पितो असा विचार करून तो ती बॉटल खोलून पिणारच. तेवढ्यात त्याला पुन्हा एकदा आरतीचा आभास होऊ लागतो आणि जणू काही त्याला आरती सांगत असते. अभि नको, नाही प्यायची, तो लगेच घाबरतो आणि म्हणतो नाही 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 पिणार, असं म्हणत ती बाटलीही तो डस्टबिनमध्ये टाकतो आणि म्हणतो इथून पुढे असलं काहीही करायचं नाही आणि लगेचच स्वतःला सावरतो. आता हा सगळा प्रकार अक्षय स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो आणि सुधारला आहे बहुतेक असा विचार करू लागतो. सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात आणि अभि कुठेही विचारल्यानंतर तो जॉगिंगला गेला आहे म्हटल्यावर एवढा सकाळी कसं काय उठू शकतो. शशिकांत मुकादम तर म्हणतो हा माझा मुलगा माझ्यासारखा रात्र भरटून प्यायचं, दुपारी उठायचं, तो नाही सुधारणार एवढा लवकर असा विचार करत असतो. आता अक्षयलाही खरंच वाटत असतं सुधारला आहे की नाही. आणि त्याच वेळेला आजीही अभिला पाहते आणि अभि कुठे गेला होतास तू, तेव्हा अभि सांगू लागतो मी सकाळी सकाळी वॉकला गेलो होतो जरा फ्रेश वाटावं म्हणून, सकाळी लवकर उठायचं आता मी असं ठरवलेलं आहे. आजी म्हणते छान आहे आणि असंच राहा तू, असं म्हणू लागते. आणि मग अभि त्याच्या बाबांना फुलं देतो आणि मग त्याचे बाबा विचारतात आज फुलं तू काढलीस का? तर तो म्हणतो हो बाबा, इथून पुढे ना तुमच्यासाठी सकाळी सकाळी फुलं मी घेऊन येत जाणार, तुम्ही फक्त देवपूजा करायची. आणि आज मी ना जिलेबी फाफडा सगळ्यांसाठी आणला आहे गरमागरम आहे. रमाला तो म्हणतो घे रमा सगळ्यांना वाढ. आणि मग रमा त्याच्याकडनं ते पॅकेट्स घेते. आनंदर म्हणतो वा एकदम मस्त, मी ना खूप दिवस झाले काहीच गोड खाल्लेलं नव्हतं, बरं झालं तू आणले जिलेबी. त्यात काका म्हणतात काय खोटं बोलतो, कालच तू गोड खाल्लेलं तू. तेव्हा त्यांची चेष्टमस्करी सुरू होते. सीमा त्यांना म्हणते आता शांत राहा. आणि अभिलाही म्हणते अभि चल बरं आता तूही चहा नाश्ता करून घे बरं बस इथे. तेव्हा तो म्हणतो नाही मी ना जरा फ्रेश होऊन येतो, कपडे चेंज करून येतो, आता तुम्ही सुरू केले तुम्ही का खा, मी आलो थोड्या वेळात, तोपर्यंत माझ्यासाठी जिलेबीन फापडा राहू द्या असं सगळ्यांना म्हणतो. आणि मग तो वरती जातो. शशिकांत मुकादमला तर विश्वासच बसत नाही हा अभि इतका कसा चेंज झाला. सगळेजण आश्चर्य करत असतात. अर्थाला फिरवण्यासाठी रमा खाली घेऊन येते, तिला फिरवत असते. त्याच वेळेला अक्षय तिच्याकडे जातो आणि रमाला बोलतो की रमा तुझ्यामुळे खरंच अभिमध्ये चेंज जाणवत आहे आणि खरंच थँक्यू हं. आता त्या कामवाल्या बाईला थँक्यू का म्हणतो आहे तू असं आजी म्हणू लागली. रमाने एवढा काय मोठा तीर मारला आहे तिला आपण थँक्यू वगैरे म्हणायचं, असं काय कामगिरी केली तिने. आता अक्षय सांगतो खरं तर अभिमध्ये तू जो चेंज पाहिला तो खरं तर हिच्यामुळेच आलेला आहे आणि हे सगळं काही रमानेच केलं आहे.
असं सांगणार आणि पुढे स्टोरी सांगणारच असतो त्याच वेळेला आभी तिथे येतो. मग स्टोरी सांगायची अक्षय बंद करतो. अक्षयाने आभीमध्ये तिथे संभाषण सुरू होतं. तो म्हणतो खरं तर मला आज बरं वाटतं आहे. अक्षय म्हणतो नक्की किती बरं वाटतं आहे. तर म्हणतो खूप छान, एकदम मस्त, एकदम हलकं वाटतं आहे. मग पुन्हा इमोशनल होतं, हलकं ते एवढं लवकर नाही वाटणार पण प्रयत्न मी करत आहे छान वाटावं म्हणून. आणि सगळ्यांची मी माफी मागतो, मी आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिला पण इथून पुढे मी कुणालाही काहीही त्रास देणार नाही आणि एकदम गुड बॉयसारखा वागणार आणि अर्थाची ही जबाबदारी हळूहळू मी पूर्ण घेणार अशी माझी कल्पना आहे. तो रमाला विचारतो मी अर्थाला घेऊ शकतो का. तेव्हा ती म्हणते हो तुमचंच बाळ आहे, मला का विचारताय घेऊ का, अहो घ्या ना असं म्हणत तीही त्याच्याकडे अर्थाला द्यायला जाते. त्याच्या हातात अर्थाला दिल्यानंतर त्याच्यासाठी नाश्ता आणण्यासाठी रमा किचनमध्ये जाते आणि अर्थाशी खूप साऱ्या गोष्टी गप्पा आता आभी करू लागतो. आभीमधला हा चेंज पाहून अक्षय लगेच म्हणतो पाहिलंच ना हे सगळं रमामुळे झालं आहे. आता रमाचं कौतुक काय आजीला पचत नाही. आजी म्हणते तुला काय वाटतं हे खूप काळ नाही टिकणार, तू बघ थोड्याच वेळात हे सगळं काय संपून जाणार. आणि आभी खरंच आजीला म्हणतो मी इथून पुढे माझ्या मुलीची पूर्ण जबाबदारी घेणार, तिला कसल्याही प्रकारचं दुःख होऊ देणार नाही आणि मी आरतीला जे वचन दिलं होतं मी पिणार नाही, एकदम चांगलं वागणार. आजपासून मी ठरवलं आहे की मी पिणार नाही आणि चांगलं वागायचं. आरतीला दिलेलं वचन मी पूर्ण करणार आणि अर्थाचीही जबाबदारी घेणार असं तो बोलू लागतो. त्याच वेळेला तिथे रेवा येते. रेवाने त्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. इकडे अक्षयला खूप छान वाटत असतं हा आभीमधला बदल बघून आणि हा रामामुळे झाला आहे म्हटल्यावर तोही एक आनंद त्याला आहेच. आणि तो सगळ्यांसमोर सांगत असतो की मी इथून पुढे आरतीचे सगळे स्वप्न पूर्ण करणार आणि फक्त आरतीच्या आठवणींसाठीच मी जगणार असं बोलल्यानंतर सगळेजण इमोशनल होतात. आरतीची आठवण येते. इकडे रेवाला मात्र टेन्शन येतं. जर हा पुन्हा चांगला वागला त्याच्या डोक्याने मग तो विचार करू लागेल, मग मला त्याला काहीही करून फिरवता येणार नाही, त्याच्याशी चांगलं वागावं लागेल, तो म्हणेल तसं करावं लागेल. कारण तो लॉजिकली विचार करेल त्याच्या पुढे. दारू पिलेला असल्यानंतर माणूस लॉजिक कमी वापरतं, हो की नाही. आता तिच्यासाठी तो एक संकटाचा बेलच म्हणायला हवी. तिथे रामा त्या तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते कसं वाटतंय तुला आभीमधला चेंज आणि ही सगळी माझी माणसं आहे, मी त्यांना हवं तसं वागायला लावणार असं म्हणत रमा त्या तिला धमकीच देते. इथून पुढे तू सावध हो, तुझा खरा चेहरा मी एक दिवस सगळ्यांसमोर आणणार आणि ही सगळी मंडळी आज तुझ्या बाजूने जी उभी आहे ना ती सगळी मंडळी तुझ्या विरोधात उभी तुला नक्की दिसतील आणि ते सगळं काही मी एक ना एक दिवस करून दाखवेल असं रेवाला बोलते. आणि रेवा तिच्याकडे रागारागाने पाहते आणि रामा तिला चॅलेंजेस देते ओपन ओपन की तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर मी आणणार आणि तिथून ती निघून जाते. इकडे आजीला आणि शशिकांत मुकदमला आता काही हे पचेना. आभी सुधारला आणि हा सगळं काही प्रकार रमामुळे झाला. मग रमा किती चांगली हे अक्षयच्या तोंडून ऐकतानाही त्यांना खूप वाईट वाटत असतं. पुन्हा एकदा रमाने तिचे पंख पसरले आणि अक्षयला तिच्या पंखामध्ये सामावून घेतलं असं शशिकांत मुकदमचं म्हणणं. तो इतका चिडलेला असतो, त्याला तर असं झालं आहे काय करू ह्या मुलीला घराबाहेर काढण्यासाठी. आजीही म्हणते माझंही डोकं चालेन असं झालं आहे, काय सुचेन असं होतं आहे, मला काय करावं. शशिकांत मुकदम म्हणतो मला तर वाटतं तिला उचलावा आणि कुठेतरी गायब करून टाकावा. आजी म्हणते अरे बाबा अजून माझ्या डोक्याला त्रास वाढवू नको, तू तिला उचल गायब कर आणि मग मी धरते त्या मुलीचे पाय तिला शोधण्यासाठी, तुला जेलमधनं बाहेर काढण्यासाठी. प्लीज असलं काहीही करू नको. मग काय करावं, मला तर असं वाटतं त्या मुलीला काही करून घराबाहेर काढायला हवं म्हणजे हवं. आता त्याच्यासाठी युक्ती काहीतरी हवी ना. आजीने आता एक युक्ती दिली, आपण अक्षयचं लग्न लावूया का. आता अक्षयचं लग्न रेवासोबत लावावं लागणार, आधीच दोघांचे लग्न झालेले. मग आता आजीची आणखी युक्ती त्यांच्या डिवोर्स करू आणि मग आपण ह्या दोघांचंही लग्न लावून टाकू. कशी आयडिया, आयडिया तरी एक नंबर दिली आईने. आणि ही आयडिया शशिकांत मुकदमला खूप आवडली. आता आजी म्हणते पुढे त्यांचा कसा डिवोर्स करायचा तू बघ बाबा, मी तुला आयडिया दिली. तितक्यात घरामध्ये आरडाओरडा ऐकू येतो. आजी इकडे बाहेर आहे हॉलमध्ये, ह्या घरात एक मिनटंही सुख नाही बाबा, सारखा आरडाओरडा चालू असतो. आजी चिडते आणि मग दोघंही हॉलमध्ये जातात. हॉलमध्ये इकडे आद्या आलेली असते आणि आद्या फार रडत असते, तिला तिच्या सासरी अजिबात सुख नाही,
इतके मोठे श्रीमंत लोक आणि अजिबात आनंद त्यांनी आजपर्यंत आद्याला दिलेला नाही त्याची खंत तिला असते. आता ही का रडते, कशाला आली आहे ही, असं शशिकांत विचारू लागतो. तेव्हा आद्या म्हणते, मला त्या घरात राहायचं नाही, त्या घरात मला माझा नवरा अजिबात लक्ष देत नाही, प्रेम करत नाही. इतके श्रीमंत आहे पण अजिबात प्रेम करत नाही, त्यांना अजिबात वेळ नाही. मला त्या बोरिंग लाईफमध्ये परत जायचंच नाही, मी नाही जाणार तिथे. सीमा त्याला तिला समजवते, नक्की तुमच्या दोघांमध्ये भांडण काय झालं आहे आणि का जायचं नाही तुला, ते तरी सांग. आता तिचं ते रडणं बोलणं ऐकून कुणाला काही कळेना. मग ती म्हणते, नवरा माझा अजिबात माझ्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा जान्हवी सांगते, अगं नवरे कामात असतात, आपण त्यांना इम्प्रेस करायचं असतं, नाही तर ते आपल्याकडे लक्षच देत नाही. शशिकांत मुकदम आनंदला म्हणतो, आनंद तुझ्या जितक्या पेंटिंग बकवास आहे ना, डेंजर त्याच्या दुप्पट बकवास आणि डेंजर तुझी बायको आहे हां, असं उत्तर दिल्यावर तो तिथून निघून जातो. इकडे सगळेजण आद्याला विचारत असतात, नेमकं भांडण कशावर झालं आहे आणि वाद कशाचा आहे, आणि तू घर सोडून इकडे राहायला का आली, तुला का डिवोर्स हवा आहे म्हणून विचारत असतात. तिला नेमकं कारण काही सांगता येत नाही, पण ती म्हणते, आजी तुम्हाला इतकं श्रीमंत घर निवडून दिलं, पण त्या श्रीमंतीमध्ये प्रेमच नाही, म्हणून मला तिथे राहायचंच नाही. आजी तिला म्हणते, तुला लग्न करण्याच्या आधी आम्ही सगळ्यांनी वेळ दिला होता विचार करायला, तू वेळ घ्यायचाच ना, तुला माहिती होतं ना, मग तू ठरवलं होतं कसं करायचं लग्न. आम्ही तुला फक्त ऑप्शन दिले, पण लग्न कोणाशी करायचं काय करायचं हा पूर्ण निर्णय आम्ही घ्यायला तुला सांगितलेलं होतं. तेव्हा आजीने सांगितलेल्या उत्तरावरती आद्या म्हणते, तुम्ही मला फक्त श्रीमंत मुलगा आहे म्हणून लग्न कर केलं, म्हणून मी लग्न केलं, पण तुम्हाला अजिबात लक्ष देत नाही, वेळही देत नाही. आजी म्हणते, श्रीमंत लोक असेच असतात, तेव्हा श्रीमंती पाहायची फक्त आणि एन्जॉय करायचं, पण आद्याला हवं आहे ते प्रेम, श्रीमंती नाही. ती म्हणते, मयूर ताई इथे येऊन राहू शकते तर मी काय नाही राहू शकत. आजी तिला नाही म्हणते राहायला इथे, तुझ्या घरी इथून निघून जायचं. आता मयुरी राहू शकते आणि मी नाही, कारण मयुरीचं नवरा गरीब आहे आणि माझं नवरा श्रीमंत आहे म्हणून मी त्याच्याच घरी राहायचं. तेव्हा मयुरी चिडते, ह्या घरात येऊन मी कोणाकोणाची काय काय बोलणी खाली आहे मला माहिती आहे, आता तू माझ्या जखमेवर आणखी मीठ चोळू नकोस, असं म्हणत ती तिथ्या दोघी बहिणींमध्ये भांडणं सुरू होतात. ती सीमा तिला म्हणते, तुम्ही दोघीही शांत राहा आणि आद्या थोडं शांततेने विचार करून बोलूया ना. पण आजी म्हणते, मला तर असं वाटतं तू तुझ्या घरी निघून जावं, असं म्हणत तिच्याशी कोणीही नीट बोलत नाही. ती रागारागाने उठते आणि जाते, मी माझं करेल काहीतरी. मग रामा तिला थांबवण्यासाठी तिच्या मागे मागे जाते आणि रामा तिला विचारू लागते, काय झालं आहे ते तरी सांगा. तेव्हा ती म्हणते, वहिनी आधीच तुझ्या लाईफमध्ये इतके सगळे प्रॉब्लेम असताना तू माझा प्रॉब्लेम विचारून स्वतःचे प्रॉब्लेम्स का वाढवून घेत आहे, मी बघेल माझं काय करायचं ते. तेव्हा रमा तिला समजवते, असा डोक्यात राग घालून इथून तडका फडके जाऊ नका आणि कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका, माझ्याशी शांतपणे बोलाल का तुम्ही. तेव्हा आद्या म्हणत असते, मला कुणाशी काही बोलायचं नाही, या घरात कुणाला माझ्याशी काही घेणं देणं नाही, प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थामध्ये आहे. आजीही खूपच स्वार्थी आहे, बघितलं ना कशी बोलते ती. पण रमा तिला समजवते, मला वाटतं आहे तुम्ही अक्षयसोबत बोलावं, अक्षय तुम्हाला चांगलं समजून घेईल, शांततेने बोला, असं तडका फडकी डोक्यात राग घालून जाऊ नका आणि शांतपणे बोलल्याने प्रश्न सुटतील हो की नाही, असं म्हणत ती आद्याला मग घरामध्ये घेऊन जाते. घरात गेल्यानंतर अक्षयनेही तेच केलं आणि तिच्याशी पूर्ण काहीही न बोलता तिच्यावर रागावून तो रूममध्ये निघून आला. त्याच्या मागे मग रामा तिथे येते, रामा त्याला हाक मारून सांगते, तुम्ही आद्यासोबत शांततेने बोला, चिडून बोलण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तो म्हणतो, तू कोण मला सांगणारी आमच्या घरामध्ये बोलणारी, तू आमच्यामध्ये बोलायचं नाहीस, आम्ही आमचं पाहून घेऊ, असं म्हणत तू नोकराने आहे असंही संबोधतो. आणि इकडे सीमाकडे मग रमा जाते आणि रमाला ती म्हणते, ह्या घरात आद्या परत तर आली आहे पण तिच्याशी कोणीही नीट वागत नाही, ह्या घरात तिला तिचं कोणतं आपलं माणूस राहिलंच नाही, या गोष्टीशी तिला खंत वाटते आणि तिला रडायला येतं. अक्षय म्हणतो, हिच्यामध्ये इतका मोठा बदल कसा होऊ शकतो, इतकी मिच्युअर कशी वागते ही, पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार, त्यासाठी आपण पुन्हा भेटू, धन्यवाद.